हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये। मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। अम्बा माता की जय। हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या। जपेत गणपति स्तोत्रम् संवत्सरेण च सिद्धिं च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या।
सीतारामचंद्रार्पणमस्तु। सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, वृषभासुर नावाचा राक्षस ज्या वेळेस गोकुळामध्ये आला त्या गोकुळामध्ये गोकुळवासीय लोकांनी जी भगवंताची प्रार्थना केली त्याचा मंत्र वेदामध्ये आहे। कुठे आहे? तो वेदा ऋग्वेदामध्ये 9व्या अध्यायात 70वा श्लोक, रुद्रे भीमो वृषभस्थितयां शृंगे शशुना हरिणिवीक्षण। गोपी प्रार्थना करतात, हे भयंकरा, हे भगवान कृष्णा, हा अति भयंकर भीमासारखा दिसणारा वृषभ, या वृषभानं राक्षसानं वृषभाचं रूप धारण करून आमचं आणि तुमचं बलमर्दन करायचं ठरवलेलं आहे। याचं बल जे आहे कसं आहे तर बलवान आहे, आणि हा याचे मोठे शिंग आहे, हा चतुर आहे, आणि पळण्यामध्ये हरणासारखा आहे, आणि याचे शिंग तीक्ष्ण आहे। या तीक्ष्ण शिंगांनी हा तुमचा आमचा नाश करू पाहतोय, रुद्रवती घोर हा, आणि भयंकर गर्जना करतोय। हे शब्द ऐकून सगळ्यांना भीती निर्माण झालेली आहे। हे भगवान कृष्णचंद्रा, सुस्कृत पवित्र जन्म असणारा या वृषभासुराला आपण तात्काळ मुक्त करा आणि गोकुळातलं भय दूर करा। गोजितं बाहु अतिक्रतो सिमः कर्म कर्माणि इच्छितं मूर्तिं खंजरः। ऋग्वेदातल्या पहिल्या मंडळामध्ये 10वा 102वा श्लोक, हे याचा अर्थ असा आहे, हे ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्णा, आम्ही आपलं जे बल आहे ते बल पाहिलंय, बलाबल अतिबल आहे, आपल्या बलाला सीमा नाही, म्हणून आपण सर्वश्रेष्ठ आहात। कर्मणाम कर्मणाम, प्रत्येक कठीण कार्य आपल्याला अशक्य नाही। जगातलं कोणतंही कार्य असेल म्हणजे भगवंताच्या कर्तृत्व अकर्तृत्व शक्तीची ज्या गोपिकेंना खात्री झाली आहे। आता हे आपण का ऐकायचं आहे, हे चरित्र आपण ऐकायचं काय, तर आपलीसुद्धा भगवंताविषयी अशी खात्री झाली पाहिजे की आपल्यावर जेव्हा प्रापंचिक संकट उभे राहतात, हे प्रापंचिक संकट दूर करण्याकरता भगवंत आपल्या पाठीशी आहे। पण पाठीशी असलेल्या भगवंताला हाक मारायचं कसं हे समजण्याकरता गोपींच्या या श्लोकाचा आपल्याला काय करायचं आहे तर अनुभव घ्यायचा आहे। आता वेदामध्ये हे मंत्र काय आहे, तर वेदाचं कर्मकांड जे जाणणारे लोक आहे ते मानवावर जेव्हा संकट येतं तेव्हा या मंत्राचा त्यांना अर्थ माहिती असल्यामुळे पूजा आराधना याच्यामध्ये या मंत्राचा उच्चार करून भक्तांच्या संकटाला दूर करण्याकरता कर्मकांडातले वेदातले तत्ववेत्ते लोक याचा उपयोग करून घेतात। किंवा जगामध्ये आपत्कालीन परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा जगाच्या रक्षणाकरता ही विद्वान माणसं आपल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या मंत्रांचा जयघोष करतात। किंवा ज्या मठ आहे, आश्रम आहे, या ठिकाणी महंत लोक, ज्ञानी लोक या वेदातल्या मंत्रांचा आपल्या शिष्यांकडून परंपरा घालून सारखी प्रार्थना करतात। त्याला उदाहरण सांगतो, ज्याप्रमाणे
ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर संपूर्ण ज्ञानेश्वरीची फलश्रुती पसायदानामध्ये सांगितली. काय सांगते माऊली पसायदानात? तर दुरितांचे तिमिर दाबो विश्वस्वधर्म सूर्ये पाहू. जगामध्ये दुरित प्रवृत्ती जी लोकांची आहे ती गेली पाहिजे. पा, दुसऱ्याला फसवणं, दुसऱ्याला ठगवणं, पैसे घेऊन खोटा माल देणं, लग्न ठरवताना फसवाफसवी करणं, मुलामुलींनी फसवाफसवी करणं, हे जे जगामध्ये वाईट काम चालतं, ज्याच्याने समाज अशांत राहतो, मुलामुलींची स्वार्थबुद्धी वाढून जाते, कर्तव्यबुद्धी नष्ट होते. ज्यावेळेला स्वार्थबुद्धी वाढते आणि कर्तव्यबुद्धी नष्ट होते तेव्हा जगामध्ये दुरीत वाढत जातं. म्हणून ज्ञानेश्वरांनी सगळ्या गीतेचा, वेदाचा, उपनिषदाचा सार काढून ज्ञानेश्वरी सांगून ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान मागितलं आहे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे खळ लोक आहे, दुष्ट लोक आहे, ज्यांच्यामध्ये ही दुष्टबुद्धी आहे, जगामध्ये उत्पात, जगामध्ये घातपात, जगामध्ये दुष्टपणा, सज्जन लोकांना त्रास, पाण्याचा प्रादुर्भाव, दुधामध्ये भेसळ, अन्नामध्ये भेसळ, हे जे दुष्ट लोक आहे, या दुष्ट लोकांची दुष्टबुद्धी जावो, दुरितांचे तिमिर जावो, खळांची खळबुद्धी जावो, असं जसं ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे त्याचप्रमाणे वेदामध्ये असे मंत्र आहे. आणि या मंत्राकरता भगवंतानी गोकुळामध्ये आपल्या सगळ्या लोकांना या वेदमंत्राचं ज्ञान पूर्णपणे होत नाही म्हणून भगवंत आपल्या वेदातल्या ऋचींना, श्रुतींना गोकुळामध्ये जन्म घालून वृषभासुराचा ज्यावेळेला प्रसंग उभा राहिला त्यावेळेला यांनी हे वेदमंत्र श्रुतिरूपी गोपिकेंनी आपल्या मुखातून जगाच्या कल्याणाकरता. बरं, हे सर्वसाधारण लोकाला समजत नाही म्हणून संतांना समजवून संतांकडून या दुरित गोष्टी काढून घेतल्या. ज्याप्रमाणे दह्यामध्ये पाणी झालं की घरामध्ये काम करणारी माता काय करते, ते दह्यातलं विशिष्ट पाणी काढून टाकते. जर ते दह्यामध्ये पाणी असलं तर त्याच्यापासून होणारा पदार्थ जो आहे तो आंबट राहतो, म्हणून ते आंबट पाणी काढून टाकते आणि पुन्हा कोमट पाणी दह्यामध्ये घालते. त्याप्रमाणे संतांनी या जगातला हा दुरितपणा जाण्याकरता, कारण कोणती गोष्ट जी आहे ना त्याच्यात काही ना काही दुरीत असतं, सगळंच चांगलं नसतं. उत्तम दूध आहे, नासवलं ते दुरीत झालं, मग त्याच्यातला जो तमोगुण आहे तो पाण्यामध्ये येतो आणि तो सगळी भगिनी काढून टाकते. पुन्हा कोंबट पाणी घातलं की त्यातला दुरीत नाश होतो, मग त्याचे कढी काय जे काही पदार्थ असतील ते मानवाला हितकारक होतात. त्याप्रमाणे या जगामध्ये उत्पत्तीपासून तर नाशापर्यंत चांगलं आणि वाईट याचं मिश्रण राहतं. मग हे मिश्रण दूर करण्याकरता सगळ्यात उत्तम उपाय काय असेल तर भगवंताचं स्मरण. पा, संतांनी सुद्धा लिहून ठेवलं, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरेची. मग हे मानवाला पटायला पाहिजे म्हणून कृष्णावतारामध्ये भगवंतांनी या वेदाच्या ऋच्या, श्रुत्या यांना बरोबर घेऊन जेव्हा वृषभासूर आला आणि तो जेव्हा अतोनात त्रास देऊ लागला तेव्हा त्यांनी प्रार्थना केली, हे अग्ने, या व्रजातल्या लोकांना हा अग्नी आता त्रास देतो आहे. जसा उन्हाळ्यामध्ये पण आपल्याकडे उष्णता वाढली की आपण काय करतो, थंड पदार्थ किंवा शीतला देवीची पूजा करतो, तिला दहीभात देतो,
याचं कारण काय आहे? ह्या ज्या देवता आहे या प्रत्येक ऋतूमध्ये माणसाचं रक्षण करण्याकरता आहे. कार्तिक आश्विन महिना सुरू झाला, प्रत्येकाला खोकला होतो, म्हणून खोकली माय. ते वेदातले मंत्र त्यावेळेला ऋषी लोक म्हणतात, आपल्याला म्हणता येत नाही म्हणून आपण देवीला दहीभात देतो. अंगावर जेव्हा पुरळ येतात तेव्हा शीतला देवीला दहीभात दिला जातो. तर माताच शीतला म्हणजे देवीचे जे अवतार आहे त्याच्यामध्ये हा सातवा अवतार आहे. जगामधल्या आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक या त्रिविध तापानं मनुष्याच्या शरीरामध्ये आधिव्याधी निर्माण होतात, म्हणून त्याच्या क्षमणाकरता ज्या ऋचा आहेत त्या ऋचा सांगितल्या. म्हणून गोकुळातले लोक ज्या वेळेला तो अग्नी लागला, जसा वृषभासूर आला तसा दावाग्नी आला, त्या अग्नीच्या वेळेला रुदन करू लागले. कारण हा अग्नी मुळामध्ये देवाग्नी न होता असुराग्नी होता. गाडीने अग्नी लावणं आणि पेट्रोल फेकून अग्नी लावणं किंवा बॉम्ब स्फोटक द्रव्य ठेवून अग्नी लावणं, स्फोटक द्रव्य ठेवून अग्नी लावणं, या गोष्टी ज्या आहेत या दृष्टपणाच्या आहे. मग असा हा असुर अग्नीचं रूप घेऊन आला दावाग्नी आणि गोकुळातल्या लोकांना त्रस्त करायला लागला. त्यावेळेला गोकुळातल्या लोकांनी भगवंताला जी प्रार्थना केली ती प्रार्थना ऋग्वेदामध्ये दुसऱ्या मंडलामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये आहे. म्हणून हा बलवान अग्नी, हे कृष्णा आता आम्हाला नाश करणार आहे, हा दानव नल रूपेण, हा दानव आपलं रूप बदलून आलेलं आहे. आणि यता गच्छंती, हे भगवंता आपण गमनशील आहात, याला भक्षण करा. वायू काय करतो? अग्नीला वाढवतोही आणि अग्नीला विझवतोही. पा जोरात अग्नी सुटला की पेटलेला अग्नी विझून जातो. आणि छोटा अग्नी असेल म्हणजे सुरुवात, तर वारा सुटला की एकदम भडकतो. ते हे भगवंता अतिप्रबल अग्नी या अग्नीनं सगळ्यांना काहूर माजवलेला आहे. म्हणून भगवान त्वम 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 मुहुर रुचंती, तुम्ही भर 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 या, तुम्ही लवकर लवकर या. आणि येऊन आत्मानुग्रहपुरूपाय, आमच्यावर आत्मअनुग्रह करा. कारण आमची बुद्धी जी आहे या संसारामध्ये, हे भगवान श्रीकृष्णा तुम्ही आमचे नेते आहात. आता हे झालं गोकुळातल्या अग्नीचं. आता ते वर्णन करतात या संसारामध्ये सुद्धा असा दावाग्नी आहे. काही काही प्रसंग येतं बघा, आपला मुलगा आपल्यासमोर आजारी असतो, आईबाप जळतात. समर्थांनी एका ठिकाणी लिहिलं आहे, म्हणून कोणाच्याही आयुष्यामध्ये मुलं आईवडिलांच्या समोर रोगी नसावे किंवा मृत्यू पडू नये. कारण मुलगा एकही जरी मुलगा आपत्य मरण पावलं तर आईवडिलांचं हृदय जळतं. जळतं हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. म्हणून हे भगवंता आमच्या या संसारामध्ये सुद्धा असा संकटरूपी अग्नी आमच्या संसारात निर्माण होतो. आपले मुलं निकमही निघाले की आईवडिलांचं अंतःकरण काय करतं? जळतं. बरं, जग जळतं तेव्हा सगळ्यांना दिसतं, पण अंतःकरण जळतं तेव्हा कोणालाच दिसत नाही. लोक विचारतात काय झालं काय झालं, सांगता येत नाही, बोलता येत नाही. म्हणून त्या गोपी म्हणतात, हे भगवंता आमच्या या संसारामध्ये या संसाराच्या कष्टानं आम्हाला लागलेला हा अग्नी हा शांत व्हावा. मग याकरता काय सांगितलंय? तर शंकर भगवंतावर दूध पाणी घालावं, संसारातले हे जे अरिष्ट आहे ना याच्याकरता. मग भगवंताने तिथे काय केलं? गोवर्धनावर दूध पाणी घालायला लावलं पर्वतावर. कारण पर्वत जे आहे ते शंकराचं रूप आहे, म्हणून गोवर्धन पर्वताची पूजा जी करायला लावली भगवंताने ती प्रत्यक्षात शंकराचीच पूजा आहे. कारण पर्वताश्चमे अग्निश्चमे वरुणश्चमे
हे पर्वत जे आहे ते रुद्राचं रूप आहे. म्हणून हे रुद्रदेवा तू भक्तांना सहाय्य कर, कारण रुद्र हा भयंकर रडवणार आहे. रुद्र हा भयंकर रडवणार आहे, दृष्ट स्वभाव आहे. म्हणून वायूच्या द्वारानं त्याचं बल कमी केलं पाहिजे. हा तीक्ष्ण वायू सोडा भगवंता आणि आम्हाला सुखदायी करा, अशी गोपिकेंनी भगवंताला ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलामध्ये प्रार्थना केली आहे. आता ते म्हणतात, नखलु गोपिको नंदनान भावनाखिलम देहात्माम. हे सखे तुला काय सांगू, हा भगवान आपला गोपाल कृष्ण जो आहे तो गोपिका नंदन आहे, हा यशोदेचा पुत्र नाही. अखिल देहिनाम अंतरात्मा, हा सगळ्या देहांच्या अंतरात्म्यामध्ये वसणारा आहे. भगवान कसा आहे, एकटा यशोदेचा नाही, एकटा देवकीचा नाही, तर सगळ्यांच्या अंतरामध्ये अंतरात्मा रूपानं वसणारा असा हा भगवान म्हणजे श्रीकृष्ण, असं वेदामध्येही सांगितलं आहे. आणि वेदातल्या गोपिकेंनी रूप धारण करून भागवतामध्ये गोपीगीतात सांगितलं आहे. म्हणून हे सगळ्या प्राण्यांमध्ये अप्राणियाम अंतरात्मा, सर्व साक्षी रूपानं असलेला हा परमात्मा, ज्याला ब्रह्मदेव शंकर विष्णू हेही जाणू शकत नाही, इंद्र वरुण हेही जाणू शकत नाही, कारण हा परमात्मा साधू आणि भक्तांचं रक्षणाकरता सदोदित कार्यरत असतो. म्हणून आपण सगळ्या गोपिका मिळून त्याची प्रार्थना करू, भक्तांच्या रक्षण करा, भक्तांची उपेक्षा करू नका. भक्तानाम अभयंकर. आता आणखीन वेदामध्ये अत्र श्रद्धया इति पाठांतरम. आता हे जे श्लोक सांगितले हे श्रद्धेने जो पाठ करेल, ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये 125व्या प्रकरणामध्ये आणि अथर्ववेदाच्या 6व्या मंडळामध्ये 30व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, माम कृष्णम रक्ष रक्ष. हे गोपिकानंदना आमचं रक्षण कर आणि वेद आज्ञा पाळ. वेदामध्ये असं सांगितलं आहे म्हणे की ज्या वेळेला भक्त संकटामध्ये येतात, म्हणून द्रौपदी ज्यावेळेला संकटात पडली त्यावेळेला द्रौपदी भगवंताची प्रार्थना करते, धावरे कैवारी संकट पडिले भारी, धावरे कैवारी. मग आता याच्यावरून आपल्याला काय शिकायचं आहे, तर ज्या ज्या वेळेला आपल्याकडे संकटामध्ये संसारामध्ये अशी काही संकटं येतात की जी संकटं आपल्याला सहन होत नाही, समजा डोकं दुखत आहे, आता डोकं दुखण्याकरता औषध आहे, तर त्यावेळा एक गोळी घेतली की डोकं थांबून जातं, पण डोक्यामध्ये काही व्याधी झाली आहे तिला एक वर्ष औषध घ्यायचं आहे, पण तेव्हा तर यातना होता, तर ते औषध तर घ्या पण त्याच्याबरोबर देवाची प्रार्थना करा, कारण ते आध्यात्मिक दुःख झालेलं आहे. जे शरीरातून उत्पन्न होतं ते आध्यात्मिक आहे, आदिदैविक. आपण काही मागच्या जन्माची चुका केल्या असतील त्याच्यामुळे काही व्याधी होते. बा काही लोकांना व्याधी 10 वर्ष 12 वर्ष अस्थमा आहे, खरूज आहे, नायटा आहे, आतून निर्माण होणारं, आतल्या आत आतड्यांना पीळ पडून जातो, हे मागच्या जन्माच्या पापाचे फळ आहे. असे जे दुःख होतात त्या दुःखाच्या वेळेला आपण औषध तर घेतो, भगवंतानी औषध निर्माण केलं आहे, पण त्या औषधाबरोबर त्याची तीव्रता कमी लवकर नाही होत. मग तीव्रता कमी होण्याकरता भगवंताची आराधना केली पाहिजे. त्याच्याकरता एक श्लोक आहे बा, औषधम जान्नवी तो यम वैद्यो नारायण हरी. औषध काय आहे, जान्नवी म्हणजे गंगा आहे आणि वनस्पती, पण या सगळ्यांचा वैद्य कोण आहे, तर वैद्यो नारायण हरी. भगवान काय आहे, भवरोगाला दूर करणारा वैद्य आहे. भवरोग वैद्यम
हा संसार रूपी भवरोग जो आहे तो अत्यंत दारुण आहे। पा या संसारातल्या गोष्टी कोणाला सांगत नाही, कोणी ऐकल्या तर ती त्याची टिंगल करतात, किंवा कोणी कोणाला सांगून सुद्धा ते कमी होतील असं नाही आहे। मग त्या भगवंताला सांगितल्या पाहिजे, भगवंताला सांगितल्याशिवाय त्या कमी होत नाही। म्हणून भगवंतानी द्रौपदीला काय सांगितलं होतं की तुला जेव्हा संकट पडेल तेव्हा तुळशीजवळ जायचं आणि तुळशीला सांगायचं। आपण काय करतो, आता पाहा त्या मुली काही संसारामध्ये गरबड झालं की आईला फोन कर, आईला फोन, आई म्हणते मी बी तसंच भोगलाय बहीण भोग। कारण संसारात या गोष्टी अशा असतात, आपण चांगलं पाहून देतो मुलीला, पण आपल्या मुलीच्या स्वभावा असा असतो की सगळंच ऐकतं पाहिजे, त्यामुळे तिथे सुख मिळत नाही। असं नाही, संसारात काही प्रयत्नानं, काही भाग्यानं आणि काही मदतीनं मिळत असतं, सगळं नशिबात नसतं। सगळं द्रौपदीच्या नशिबामध्ये पाच पांडवासारखे विद्वान पती होते, पण भौतिक परिस्थिती विचित्र होती, सुखाचा पत्ता नाही। बरं, राज्याभिषेक झाला, उत्तम प्रकारचं राज्य मिळालं, त्याच्यामध्ये मुलगा आप लवकर निघून गेला सुभद्रेचा, म्हणजे तेही दुःख झालं, तेही सहन करावं लागलं। म्हणजे सगळं प्राप्त झाल्यावर सुद्धा भौतिक परिस्थितीला सामोरं जाण्याकरता द्रौपदीला सारखं भगवंताला हाक मारावा लागला। आता त्याच्यापेक्षा आणखीन एक उदाहरण सांगतो, भीष्म पितामह शौर्यवान होते, मनात येईल तेव्हा मरेल असं होतं, पण महाभारताच्या युद्धामध्ये शरपंजरी झोपावं लागलं। आपण जसं दोन दोन महिने पलंगावर पडतो तसंच आहे ते। मग त्यावेळा भीष्मांनी काय केलं की सगळे चालले जा, आता मी फक्त देवाचं नाव घेणार आहे। म्हणून त्या महाभारताच्या पटांगणामध्ये भीष्म एकटे राहिले, देवाचं नामस्मरण केलं, शेवटच्या दिवशी देवाला भीष्मांच्या जवळ यावं लागलं। मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळेला या भवसागरामध्ये म्हणजे संसार रूपी भवसागरामध्ये न खलुम गोपिको नंदना हा हे गोपिकेओ, या गोपिका नंदनाशिवाय आपल्याला दुसरा तरणोपाय नाही आहे असं सांगितलंय। मग हे आपण आता ऐकायचं कशा करता? लोक म्हणताय पुराणातल्या गोष्टी ऐकायच्या कशा करता, तर या पुराणातल्या गोष्टी आपल्या या भवसागर, काही लोकांच्या जीवनामध्ये काहीच अडचणी नसतात, पण मुलांचे लग्न झाल्यावर कटकटी, भानगडी, मुलीचं कडचं दुःख ऐकून ते नाराज होतात। मग तेव्हा ते मंदिराकडे किंवा ज्योतिषाकडे आपल्या कुलस्वामिनीला, जोपर्यंत टकाटक होते तोपर्यंत कुलस्वामिनी बी पाहिली नव्हते, मग तिच्याकडून काही फायदा झाला पाहिजे, हिच्याकडून फायदा झाला पाहिजे, असं काही केलं की मग त्या मुलांमध्ये सौख्य येतं। मग हे जर सुरुवाती पण आपण असं लक्षात ठेवलं तर भगवंताची आराधना करून आपण संसार करायचा। म्हणून आपल्याकडे संस्कार लावलेले आहे, काय लावले आहे संस्कार, सकाळी स्नान, संध्या, पूजा, अर्चा। अर्चनानं काय होतं, आपल्या प्रारब्धामध्ये असलेले देहदुःख, प्रापंचिक दुःख आणि आर्थिक दुःख, पण काही काही वेळा माणसाजवळ पैसा असतो पण एवढं संकट येतं की निम्मा पैसा चालला जातो, त्यावेळेला मनुष्य हतबल होतो। मग तो कोणाची तरी आराधना करतो, मुंग्यांना साखर घालतो, पिंपळाला पाणी घालतो, किंवा एखादा यज्ञ करतो, नारायण नागवळी करतो, त्रिपिंडी करतो, त्यावेळेला त्याला थोडंसं फळ मिळतं, म्हणजे गेलेलं द्रव्य मिळतं, रोग बरा होतो। आणि त्यावेळा म्हणून अत्र श्रद्धायाम पठनंतरम, हे जे आहे जो कोणी श्रद्धेने पठन करेल त्याला भक्तजनांना कामनांना वर्षक असा या भगवंताचं स्तोत्र आहे। म्हणून सर्व प्राणीमात्रांमध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये वसंती जनानाम, हा परमात्मा
प्रत्येक पदार्थामध्ये सगळ्या प्राणांमध्ये उभा राहिलेला आहे. अथापि एको देवा सर्वभूतेषु, हा एकच देव सगळ्यांमध्ये आहे. सर्वव्यापी सर्वभूत अंतर्मात्मा म्हणून श्वेतांग उपनिषदात सांगितलं आहे, छांद उपनिषदामध्ये सांगितलं आहे, मुकुंड उपनिषदामध्ये सांगितलं आहे, कठ उपनिषदामध्ये सांगितलं आहे, आणि सर्वसच अहम रदसन्न विष्टो भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात 15व्या श्लोकात सांगितलं आहे. ईश्वर सर्वभूतानाम 18व्या अध्यायात सांगितलं आहे. भक्तजनांच्या कामनांचा वर्षाव करणारा हा माधव, माधव हा शब्द जो आहे सर्व कार्येषु, म्हणून माधवाने पूज्य परमात्मा विषम विषम शाश्वतम, सर्व प्राणीमात्रांमध्ये सगळ्या पदार्थांमध्ये भरलेला असलेला परमात्मा जनांना घेता येण्यासारखा आहे. आणि म्हणून परमात्मा ची स्तुती करावी, त्या स्तुतीनं परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. आता श्लोकात सांगितलंय वीरचित्त भयम, हे यदुवंश श्रेष्ठ श्रीकृष्णा, तू सांसारिक जन्म मृत्यूच्या भयापासून दूर करणार आहे, आणि तुझे चरण कसे आहे, शरणांगताचं रक्षण करणारा, तुझे चरण अभयदान देणार आहे. कांत कामदम, तू भक्तांना प्रिय आहे, मनोकामना पूर्ण करणार आहे, लक्ष्मी तुझ्याजवळ आहे, आणि तू भक्तांना योग्यतेप्रमाणे लक्ष्मी देणार आहे. म्हणजे देव आपल्याला देतो पण आपली योग्यता पाहून देतो. आपल्याला कसं पाहिजे असतं, खूप खूप मिळालं तर आपण आळशी होऊन जातो किंवा व्यसनी होतो किंवा वाईट वळण लागतं. म्हणून परमात्मा आपल्या योग्यतेप्रमाणे देतो. आता योग्य अपरो मंत्र, की अपरो मंत्रामध्ये असं सांगितलं आहे की आपल्या प्रारब्धापेक्षा आपल्याला जर जास्त पाहिजे असेल तर काय करायचं, काय करायचं ते आपण आता उद्या शोधू. हरये नमहा, हरये नमहा, हरये नमहा, गोपाल कृष्ण भगवान की जय. भवे भवे यथा भक्ति, पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश, नाथस्तं नो यथ प्रभो, नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशना, प्रणामो दुःखशमनस्तं तन्नमामि हरिं परा, तन्नमामि हरिं परा. हरये नमः, हरये नमः, नमः पार्वतीपतये. हा